छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत राहुल नगर सादात नगर भागातील रस्ता बाधित 25 मालमत्तेचे अतिक्रमण आज काढण्यात आले. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगर सादात नगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या अंतर्गत सदर रस्ता हा 12 मीटर रुंद 250 मीटर लांबीचा होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरात सादात नगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम होते. या अंतर्गत सदर रस्ता हा 12 मीटर रुंद 250 मीटर लांबीचा होणार आहे. दरम्यान मागील 6 ते 7 महिन्यांपासून या रस्त्याचे काम थांबले होते. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या मालमत्ता बाधित होत्या. याबाबत साधारण 1.5 वर्षापूर्वी 12 मीटर रस्ता दुरुस्तीकरणाबाबत सदर ठिकाणी मार्किंग करण्यात आली होती. त्यावेळी अनेक नागरिकांनी सहकार्य करून रस्ता पाटील मालमत्ता स्वतःहून काढल्या होत्या. या ठिकाणी नाल्याच्या पुलाचे व ड्रेनेजचे लाईनचे काम सुरू असल्यामुळे सदर रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते. या संधीचा फायदा घेऊन काही नागरिकांनी खुल्या जागेमध्ये कच्चे पक्के शटर असलेले दुकाने मोठे ऑटो बांधून त्यावर शेड तयार करून त्याचा वाणिज्याचा वापर सुरू केला. 15 दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले तेव्हा माननीय अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी व स्मार्ट सिटीचे अधिकारी यांनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी सदर रस्त्याकरिता करण्यात येणाऱ्या मार्किंगबाबत चर्चा केली. येणाऱ्या मार्किंगबाबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने नगररचना विभागाच्या वतीने या ठिकाणी मार्किंग करण्यात आली होती. मागील 2 दिवसापासून एकूण 25 रस्ता बाधित मालमत्ता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, ANN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.